अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोदरी शिवारात जिल्हा परिषद लोकल सेक्टर अंतर्गत बांधण्यात आलेल्या बांधाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार बांधा शेजारील शेतकऱ्यांनी केली आहे। तर याबाबतची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी करीत आहेत। गोदरी शहरातील इथं जो बांध बांधण्यात आलेला आहे, हा बांध जिल्हा परिषद लोकल सेक्टर या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला आहे। पण ह्या बांधाची बांधकाम जर आपण आज या परिस्थितीला बघितलं, एकदम निकृष्ट दर्जाचं असं हे बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी शेतकरी जे या बांधाच्या बाजूने जे ये जा करतात, जो शेतीसाठी त्यांचा रस्ता आहे, तो पूर्ण हे बांध लिकेज असल्यामुळं ते आज तिथं त्यांना त्या अडचणीचा सामोरा जावं लागतं आहे। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची ही तक्रार आहे की हे बोगस काम झालेलं आहे, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। इथं कोणताही प्रकारचा बोर्ड या कामाचा लावण्यात आलेला आहे। हे बांधकाम जळगावचा कोणता एक ठेकेदार, आमच्या माहितीच्या सूत्रांनुसार असं माहिती झालेलं आहे की हा जळगावचा ठेकेदार इथं यायचा आणि तो बांधकाम करून गेलेला आहे। पण हे बांधकाम आपण बघू शकता, या ठिकाणी मातीचा बांध घालण्यात आलेला आहे, त्याच्या पलीकडं पाणी अडवण्यात आलेलं आहे। आणि हा बांध जो कच्चा बांध आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी इथं माती काढून दाखवली या बांधामधनं। इथं पाणी कुठंही अडलेलं नाही आहे, फक्त या मातीच्या बांधामध्ये नाही पाणी अडलेलं आहे। आणि हे पाणी शेतकऱ्यांचं नुकसान करून शेतीमधून जाऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान या ठिकाणी होत आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या शेतकऱ्यांनी हे बांधकाम उघडकीस आणलेलं आहे, की बांधकाम बोगत झालेलं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि हे बांधकाम कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो। या ठिकाणी आपण बघू शकताय की शेतकरी हाताने त्यामध्ये जे माती या बांधामध्ये मिश्रित माती जे वाळू माती मिश्रित वाळू या ठिकाणी मिक्स केली गेलेली आहे, या हाताने हे बांधकाम निघतंय। आणि ही वाळू बघू शकता आपण, ही माती मिश्रित वाळू आणि पूर्ण मातीचं हे बांधकाम, अशा प्रकारचं हे बोगस बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याची तक्रार आतापर्यंत कोणीही घेतलेली नाही आहे। आणि याची तक्रार कोणी घेणार आहेत की नाही, का शेतकऱ्यांचे असेच हाल होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतामधनं हे पाणी ओढून या बांधाचं जी माती टाकलेली आहे, ती बांधावरनं उडी मारून पाणी न जाता ती शेतकऱ्यांच्या शेतामधनं हे पाणी येत आहे। माझा कॅमेरामन तुम्हाला हे सर्व दाखवेल की कसं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया या बांधाखालील काही शेतकरी माझ्या बरोबर आहेत, ज्यांची शेती या बांधाच्या पाणलोट क्षेत्राच्या खालच्या बाजूला आहेत। त्या शेतकऱ्यांचं आज आतोनात नुकसान होत आहे, आपण त्यांची चर्चा करून त्यांना विचारूया की त्यांचं काय नुकसान होत आहे। मला तुमचं नाव सांगा। भगवान कशराम चोपडे। तिथं काय या बांधामुळे काय समस्या निर्माण झाली तुम्हाला? जाण्या येण्यासाठी आपल्याला तकलीफ होते, मोटरसायकल जाऊ शकत नाही शेतापर्यंत। आपलं शेत समजा इथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे, इथून पायी जावं लागतं। बरं, तुमच्या बैलगाडीचा रस्ता हा या पाण्यामुळे भिजलेला आहे, बैलगाड्या जाऊ शकतात? बैलगाडी जाऊ शकत नाही, बैलगाडी इथंच फसते, जेणेकरून तुम्हाला माल आणायला अडचण येते।
आपण बघू शकतात की शेतकऱ्यांना या बांधामुळे किती अडचण आलेल्या आहेत। तर ह्या बांधाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि जर याची चौकशी नाही झाली तर त्यांना ते सरळ उपोषणाचा इशारा त्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। मी कॅमेरामन प्रशांत सोनारस, रमेश तेली, JBN महाराष्ट्र न्यूज, फतेपूर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।